नमस्कार, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा पंधरवडा साजरा होतोय आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा आजच्या काळातही तितक्याच उत्स्फूर्तपणे व्हावा म्हणूनच महाराष्ट्र शासनाने हे एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. मराठी भाषा विभागातर्फे सातत्याने मराठी भाषेसाठी हे प्रयत्न केले जातात आणि सातत्याने असे वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम नेहमीच आयोजित केले जातात. याच सगळ्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने आपण आजपासून 28 तारखेपर्यंत अर्थात 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा पंधरवडा आपण साजरा करणार आहोत. आणि या पंधरवड्याच्या निमित्ताने काय काय होणार आहे, तर या पंधरवड्याच्या निमित्ताने रोज संध्याकाळी 4 वाजता हा एक डिजिटल कार्यक्रम होणार आहे, ज्या कार्यक्रमात कथा, कादंबरी, अगदी नाटक, चित्रपट, मालिका, स्त्रीवादी साहित्य, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, विज्ञान साहित्य, बालकुमार साहित्य अशा साहित्याच्या विविध पैलूंकडे आपण पाहणार आहोत. आणि हे सगळे पैलू पाहत असताना हे सगळे उलगडत जाणार आहोत आणि मराठी भाषा कशी प्रवाहित झाली, सुरुवातीपासून आजपर्यंत ही मराठी भाषा कशा पद्धतीने या सगळ्या माध्यमांमधनं माध्यमांतर होत होत कशा प्रकारे पुढे आली, हा सुद्धा विचार या अनुषंगाने केला जाणार आहे. या सगळ्या 15 दिवसाच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत अनेक मान्यवर लेखक, साहित्यिक, कलाकार, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते. सोहळ्याचे आपण सगळेच साक्षीदार होऊया. हे साक्षीदार होत असताना आपल्याला करायचंय काय, तर रोज संध्याकाळी 4 वाजता मिती ग्रुप डिजिटल मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय तसंच राज्य मराठी विकास संस्था यांच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपल्याला बघता येणार आहे. आणि याशिवाय रोज संध्याकाळी 6:30 वाजता रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी इथे जे कलांगण आहे, या कलांगणाच्या वास्तूमध्ये, त्या मोकळ्या मैदानामध्ये आपल्याला अतिशय उत्तमोत्तम अशी कार्यक्रमांची मेजवानी खऱ्या अर्थाने असणार आहे. मराठी भाषेची महती या सगळ्याच कार्यक्रमांच्या अनुषंगाने आपल्या समोर पुन्हा एकदा मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आजच्या या डिजिटल सोहळ्याचं आपण उद्घाटन करणार आहोत आणि त्यासाठी खरं तर आपले मराठी भाषा मंत्री माननीय सुभाष देसाई साहेब हे स्वतः येणार होते, परंतु काही आयत्या वेळी कार्यक्रम आल्यामुळे त्यांना आज इथे येता आलं नाही, पण या आपल्या डिजिटल सोहळ्यामध्ये ते नक्कीच सहभागी होणार आहेत आणि त्यांनी तुम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना खूप शुभेच्छा दिल्या आहेत आणि आवर्जून या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं सुद्धा आवर्जून सांगितलंय. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषेची महती सांगणारा हा अद्वितीय डिजिटल सोहळा. आपले माध्यम प्रायोजक आहेत महाराष्ट्र टाइम्स आणि Zee 24 तास. या संपूर्ण कार्यक्रमासाठी मराठी भाषा विभाग सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क महासंचालक डॉक्टर दिलीप पांढरपट्टे आणि मंडळी या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन ज्यांचं आहे ते म्हणजे राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील. या सगळ्यांच्या साथीने आज हा कार्यक्रम आपण सुरू करतोय. माझी मराठी असे मायभाषा, हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे, गोडी नराहे सुधे माझी आता, निघाली सुधा स्वर्ग लोकाकडे. खरोखरच मराठीची ही महती आपल्या सगळ्यांच्या मनात आहेच आणि सातत्याने पुढच्या पिढीत सुद्धा या सगळ्या मराठी विषयीच्या जाणीवा अधिक समृद्ध व्हाव्यात याचसाठी आपल्या या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमात जे सहभागी लेखक आहेत त्या लेखकांना आता आपल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मी निमंत्रित करते. प्रसिद्ध लेखिका सानिया, प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील आणि प्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, या सगळ्यांचं स्वागत आहे या डिजिटल सोहळ्यामध्ये. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाची सूत्र जी आहेत, कथा, हा आजचा विषय. या कथेविषयी उलगडण्यासाठी आणि ही सूत्र सांभाळण्यासाठी डॉक्टर स्नेहा देऊस्कर हिला सुद्धा मी स्क्रीनवर येण्याची विनंती करते. नमस्कार. नमस्कार.
आणि सगळ्या तुम्हा सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखकांच्या साक्षीने आता आपण या डिजिटल सोहळ्याचं उद्घाटन करूया. मला वाटतं आपण एक टाळी वाजवूया म्हणजे ते उद्घाटन होईल. खरं तर अशा पद्धतीने डिजिटली उद्घाटन होणं आणि रंगमंचावर एरवी पडदा उघडलेला आपण पाहतो, पण डिजिटली असा पडदा उघडणारे आणि हा पडदा उघडल्यानंतर मराठी भाषा जी कदाचित अनेक ग्रंथ जे पालखीत बसून आपण त्या पालखीचे भुई होणार आहोत आणि अनेक आपली जी ग्रंथसंपदा आहे मराठीची, ती मराठी भाषेची ग्रंथसंपदा अनेकानेक लोकांपर्यंत पोहोचावी हाच खरं तर यामागचा उद्देश आहे. आणि म्हणूनच आपण सगळे मिळून करूया जागर मराठीचा. आणि पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण याचं उद्घाटन झालं असं नक्कीच जाहीर करूया. अर्थात आजचा विषय आहे कथा. या प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने किंबहुना साहित्य प्रकारांच्या अनुषंगाने आपली मराठी भाषा कशी प्रवाहित होत गेली, ती भाषा कशी कशी काळाप्रमाणे बदलत गेली, तुम्हा सगळ्या लेखकांचं योगदान जे आहे याबद्दलचं ते कसं कसं आहे या सगळ्या गोष्टी आजच्या विषयातनं आपण उलगडणार आहोत. तर आजच्या पहिल्या विषयाला आपण आता सुरुवात करूया. मी यापुढची सूत्र स्नेहा तुझ्याकडे सुपूर्द करते. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि नीती क्रिएशन आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मराठी भाषेची महती सांगणारा अद्वितीय डिजिटल सोहळा जागर मराठीचा. या सोहळ्याचे माध्यम प्रायोजक आहेत महाराष्ट्र टाइम्स आणि झी 24 तास, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नीती ग्रुप आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व मराठी भाषाप्रेमी रसिकांचं मी डॉक्टर स्नेहा देऊस्कर सस्नेह स्वागत करते. आज 14 जानेवारी मकर संक्रांत, तिळगुळ घेऊन गोड बोलायचं आवाहन करणारा हा सण. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपल्या राज्यभाषेवर संक्रांत येऊ नये यासाठी मराठीचा जागर करण्याची गरज आहे हे ओळखून महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांनी या अपूर्व डिजिटल सोहळ्याचं आयोजन केल्याबद्दल सुरुवातीलाच मी मराठी रसिकांतर्फे कृतज्ञता व्यक्त करते. रसिक हो, काहीतरी सांगावंसं वाटण्याच्या उर्मीतून मराठी भाषांचा जन्म झाला आणि मराठी भाषा एकूणच भाषेच्या विकासाबरोबरच कथनाचा आविष्कार म्हणून कथा जन्माला आली. मराठी भाषेतल्या कथेचं मूळ शोधत आख्यान काव्य, कथा काव्य यांच्यासारख्या काव्य प्रकारांपासून ते अगदी चक्रधरांच्या दृष्टांत कथांपर्यंत मागे पोचता येतं. मध्यंतराच्या काळामध्ये आणखीनही काही कथावाङ्मय विकसित होत गेलं जे मौखिक स्वरूपात होत. भारतामध्ये इंग्रजी राजवटीमध्ये 1880 पासून हरिभाऊ आपटे यांच्या स्फोट गोष्टींपासून करमणूक मनोरंजन कालखंडात कथेने स्वतःचा आकार घ्यायला सुरुवात केली. पुढे फडके खांडेकर यांच्या जीवनवाद कलावाद या भूमिका सामावून घेत 1960 दरम्यान गाडगीळ, गोखले, भावे, माडगुळकर यांच्या लेखनातून नवविचारांना व्यक्त करत मराठी कथा ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, महानगरी, आधुनिक, उत्तर आधुनिक अशा विविध प्रवाहांनी समृद्ध होत गेली. 100+ वर्षांची परंपरा असलेल्या या मराठी कथेमागची कथा आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ कथालेखिका सानिया,
लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बोकील आणि संपादक लेखिका मोनिका गजेंद्र गडकर. जागर मराठीचा या सोहळ्यात आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. सानिया, सुप्रसिद्ध नाव. 1975 दरम्यान कथालेखनाला सुरुवात केली सानियाने. 1980 मध्ये प्रसिद्ध झालेला शोध हा त्यांचा पहिला कथासंग्रह आणि त्यानंतर प्रतिती, खिडक्या, दिशा घराच्या, वलय, परिमाण, प्रयाण, ओमियागे, अशी वेळ, पुन्हा एकदा या कथासंग्रहांच्या बरोबरच अगदी या वर्षीच्या दिवाळी अंकामध्ये सुद्धा सानियांची दीर्घ कथा प्रसिद्ध झाली. साहित्य विषयक प्रश्नांची चर्चा करणारं वाटा आणि मुक्काम यासारखं सहलेखन असलेलं पुस्तक हेही विशेष उल्लेखनीय. इथे सांगण्यासारखं बरंच आहे पण आपल्याला या लेखकांकडून बरंच काही जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे त्यांची थोडक्यातच परिचय करून देते मी. 1975 ते 2020 अशा प्रदीर्घ कालखंडामध्ये सानिया सातत्याने कथालेखन करतायत. या पार्श्वभूमीवर मी सानियांना पहिला प्रश्न म्हणजे विनंती करते, तुमच्या कथेच पूर्वसुरींशी असलेलं जे नातं आहे ते उलगडून दाखव. नमस्कार. तुम्ही प्रश्न विचारलात खरा, पण काय आपण एक लेखिका म्हणून जेव्हा लिहायला सुरुवात करतो तेव्हा आपण काही वाचलेलं असतंच, म्हणजे आपली एक तर भाषेशी आपलं नातं असतं, त्यामुळे आता मराठी भाषेशी माझं नातं आहे आणि मराठीत माझं शिक्षण झालंय, तेव्हा मी मराठीत विचार करत होते, मराठी कथा गोष्टी वाचत होते, तेव्हा मला असं वाटतं की ते नातं तिथूनच सुरू होतं. त्यामुळे आपण जे वाचलेलं असतं पूर्वीचं सगळं सगळ्यांचं, त्यांच्या खांद्यावरच आपण उभे असतो, त्यामुळे कथा ही काय आहे, गोष्ट कुठली आहे, याचं एक काहीतरी भान थोडंसं आपल्याला आलेलं असतं आणि मग आपल्यालाही तसं काहीतरी ते सांगावं असं करावं असं वाटतं. तर मला असं वाटतं ते नातं तिथपासून जे आहे ते नंतरही ते सुरू राहतं. सुरुवातीला आपण त्या प्रदेशात पाऊल टाकतो पण नंतर एक आपली म्हणून एक वाट छोटीशी शोधून आपलं आपलं लेखन करत राहतो. तर असं मला असं वाटतं ते नातं तेवढं त्यांच्याशीच नाही आहे, मला तर असं वाटतं हळूहळू ते नातं जगभरच्या सगळ्या कथाकारांशी आपलं होतं, कारण आपण सगळं साहित्य वाचत राहतो आणि आपलं सगळ्यांचीच एक नातं असतं, तेव्हा ते म्हणजे त्याचं खरोखर पट फार मोठा आहे. बरोबर. मी आपल्या दुसऱ्या कथाकारांकडे वळते आहे, मिलिंद बोकील. साधारण 1980-85 दरम्यान कथालेखनाला सुरुवात झालीये. 1994 मध्ये पहिला कथासंग्रह उदकाची आरती प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर झेन गार्डन आणि अगदी अलीकडचा पतंग हा लघु कथासंग्रह हे त्यांचं कथा साहित्य झालं. त्या व्यतिरिक्त तुम्हा सगळ्यांना परिचित आहेत मिलिंद बोकील, ते शाळा या कादंबरीच्या माध्यमातून खरोखरच ती सर्वदूर पोहोचली असं म्हणता येईल. मार्ग, रण, दुर्ग, गवत्या, समुद्र यासारख्या कादंबऱ्या किंवा गांधी, विनोबा, जयप्रकाश, गोष्ट मेंढा गावची असं वैचारिक लेखन, जनांचे अनुभव पुस्ता हा सामाजिक लेखसंग्रह, समुद्रापारचे समाज यासारखं समाजस्थिती दर्शनपर प्रवास वर्णन किंवा वाटा आणि मुक्काम, मगाशी मी जो सानियांच्या बाबतीत उल्लेख केला, ह्यातलं सहलेखन, आत्मकथन अशा विविध वाङ्मय प्रकारातून मिलिंद बोकील गेली 40 वर्ष अत्यंत प्रयोगशील असं लेखन करताय. हा संदर्भ लक्षात घेऊन माझा प्रश्न आहे मिलिंद बोकील यांना की तुमच्यातला कथाकार जेव्हा कथा लिहितो तेव्हा कथा या साहित्य प्रकाराची कोणती ताकद तुम्हाला जाणवत असते, कारण तुम्ही इतरही साहित्य प्रकारांचा प्रकारांमध्ये लेखन करताय, त्यामुळे कथेच्या संदर्भात मला ही ताकद जाणून घ्यायची. हा प्रश्न अगदी बरोबर आहे, कारण कथेमध्ये जे व्यक्त होतं आणि कथेची जी ताकद आहे तीच एकूण साहित्याची सुद्धा ताकद आहे. म्हणजे साहित्य काय करत असतं तर साहित्य हे नुसतं वर्णन करत नाही, साहित्य आपल्याला जीवनाचा असा काही पट दाखवतं, जीवनाचं असं काही आकलन करून देतं की जे आपण एरवी आपल्याला समजत नसतं. म्हणजे तुम्ही जे इतर वाङ्मय प्रकार पाहिले तर त्या सगळ्या वाङ्मय प्रकारांमध्ये आपण वर्णन करत असतो, म्हणजे प्रवास वर्णनला प्रवास वर्णनच म्हणतो किंवा इतर वैज्ञानिक वाङ्मय असतं किंवा दुसऱ्या तऱ्हेचे जे दलित निबंधासारखे प्रकार असतात, तर त्या सगळ्या प्रकारांमध्ये लेखक काही एका गोष्टीचं वर्णन करत असतो किंवा भोवतालच्या सृष्टीचं वर्णन करत असतो. पण साहित्य हीच एकमेव अशी गोष्ट आहे की जी वर्णन न करता आपल्या भोवतालचं जग, आपल्या भोवतालची दुनिया, सृष्टी, मानवी आकार, सगळे व्यवहार यांचं दर्शन आपल्याला घडवत असतं.
आणि हे दर्शन घडवण्याचा सर्वश्रेष्ठ साहित्य प्रकार मी म्हणेन की तो कथा आहे. कारण इतर साहित्य प्रकारांमध्ये म्हणजे कथेच्या तुलनेत जे साहित्य प्रकार आपण घेतो ते म्हणजे कविता, कथा आणि कादंबरी किंवा कादंबरीचे प्रकार जे असतात ते. तर हे जे तीन कलात्मक साहित्याचे मुख्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये कथा हा खरोखर ह्या तऱ्हेचं जीवनदर्शन कलात्मक रीतीने घडवणारा सर्वोत्कृष्ट प्रकार आहे. कारण कथेमधून तुम्ही जे दर्शन घडवता ते दर्शन एकाच वेळी अतिशय टोकदार असं सुद्धा असतं आणि एकाच वेळी अतिशय नितळ असं सुद्धा असतं. त्यामुळे जीवनाचा तो जो एक नितळ अनुभव कलेच्या माध्यमातून आपल्याला येतो शब्दांच्या माध्यमातून तो घडवण्यासाठी कथा हे अत्यंत आदर्श असं माध्यम आहे. आणि त्यामुळे आम्ही बाकीचे साहित्य प्रकार हाताळतो जेव्हा आम्हाला त्याचं वर्णन करायचं असतं, जेव्हा त्याच्यावर भाष्य करायचं असतं. पण जेव्हा आम्हाला भाष्य न करता जीवनाचा काही एक अदमास घ्यायचा असतो तेव्हा आम्ही कथा लिहितो. त्याच्यात कथेमध्ये लेखक कधी भाष्य करत नाही, तो फक्त तुम्हाला दाखवतो आणि वाचक जे असतात त्यांना तो सगळा कलानुभव हा प्रतीत होतो आणि मग त्याच्यामधून जीवनाचं आकलन त्यांना प्रतीत होतं. म्हणून कथा हा प्रकार आम्हाला लिहायला किंवा त्याच्यातून स्वतःला व्यक्त व्हायला जास्त आवडतं. खरंय, व्यक्त होणं आणि लोकांपर्यंत भिडणं याच्यासाठी या कथा प्रकाराचं जे सामर्थ्य आहे ते खरोखरच अलौकिक आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे वळते. मोनिका गजेंद्र गडकर यांची आधी ओळख करून देते. 2004 प्रकाशित झालेला भूप हा पहिला संग्रह आणि त्यानंतर आर्त, शिल्प हे कथा संग्रह, उगम ही त्यानंतरची कादंबरी आणि आता पुन्हा आगामी प्रकाशन म्हणून त्रिपर्ण हा दीर्घ कथा संग्रह, असं मोजकच पण स्वतंत्र ठसा उमटवणारं लेखन मोनिका गजेंद्र गडकर यांच्या नावावर आजच्या पिढीच्या कथाकार म्हणून तुमचं नाव घेतलं जात, पण तुमची नाळ जोडलेली आहे ती खर तर नवकथा कालखंडात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे तुमचे वडील कथाकार विद्याधर पुंडलिक यांच्याशी. त्यामुळे तुमच्यातल्या कथा लेखिकेला ह्या वारसा हक्काने काय मिळालं असं मी तुम्हाला विचारत. प्रश्न चांगला आहे पण अवघडही आहे. कारण वारसा हक्काने लेखन ही प्रतिभा म्हणून मिळणं हा थोडासा एक काय म्हणता येईल अवघड असा भाग असतो. तो नशिबाने माझ्या भाग्याने मला मिळाला असं मी नक्कीच इथे नमूद करेन. पण मला असं वाटतं की मी त्या वारशाकडे अशी बघते की एक जबाबदारीचा वारसा असं मी त्याला म्हणेन. कारण माझ्या वडिलांनी नवकथाकारांच्या परंपरेमध्ये ज्या प्रकारच्या कथा लिहिल्या त्या अतिशय सूक्ष्म आणि अतिशय रेखीव ज्याला म्हणता येईल अशा लिहिल्या, आणि त्या इतक्या जबाबदारीनं आणि इतक्या कसदार लिहिल्या की माझ्यावर म्हणजे माझ्याकडे तो वारसा आला म्हटल्यानंतर पहिलं दडपण माझं मला त्याचंच आलं की इतक्या जबाबदारीने आपण कथा लिहायला पाहिजे जितकी माझ्या वडिलांनी लिहिली, आणि ती जर मला लिहिता आली नाही तर त्या वारसा सांगण्यालाही अर्थ उरत नाही. मला नेहमी असं वाटतं की वारसा सांगणं खूप सोपं आहे की मी पुंडलिकांची मुलगी, पण सातत्याने त्यांच्यासारख्या कसदार कथा लिहिणं हे काय असतं हे फार अवघड गोष्ट आहे जी मी आजपर्यंत अनुभवते आहे. त्यामुळे ह्या वारशाचा मला जितका अभिमान वाटतो तितकीच जबाबदारीची जाणीव सतत असते, ती अगदी आजपर्यंत सुद्धा आहे. म्हणून आता तुम्ही म्हणालात तसं मी मोजकच लिहिते, पण ते निदान माझ्या वडिलांच्या एका शब्दाशी तरी नातं जोडणार असावं अशी माझी इच्छा असते. बरोबर आहे, कुठल्याही लेखकाने त्या जबाबदारीने जर लिहिलं तर खरोखरच सकस साहित्य निर्माण होतं आणि आपल्याकडे त्या साहित्याची खरंच मोठी परंपरा आहे. सानिकाताई ना मी पुढचा प्रश्न विचारते की 40 तुम्ही कथालेखन करताय, त्याआधी स्त्री विशिष्ट अनुभवांचं जग उलगडणारी स्त्री लक्ष्मी आणि स्त्री केंद्री म्हणून म्हणजे असूनही स्त्रीवादी नसणारी अशी विजया राजाध्यक्षांची कथा किंवा तारा बनारसे आशा बगे ह्या लेखिकांची कथा आहे. त्याच्यानंतर एक स्त्रीवादी जाणीवेचा धक्का देत समाजाला खडबडून जागं करणारी गौरी देशपांडे, अंबिका सरकार, उर्मिला सिरूर, प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे यांच्या कथेचा प्रभाव आपण बघतो. या लेखिका आणि तुमच्यात काही अनुबंध दुवा तुम्हाला जाणवतो का,
आणि त्याच्या सोबतीनं मी पुढचा प्रश्न विचारते की या समकालीन लेखिकांच्या तुलनेमध्ये तुमचा स्वर वेगळा आहे, म्हणजे तो मी ही म्हणते आणि सगळं जगही म्हणते असं, पण ते तुम्हाला वेगळे पण कसं सांगावं असं वाटतं, तो स्वर वेगळा का राहिला याच्याविषयीही बोला. एक तर अशी गोष्ट आहे की मराठीत एवढ्या सगळ्या लेखिका लिहित होत्या ही फार चांगली गोष्ट आहे, त्यामुळे त्या सगळ्यांचं लेखन आणि कथालेखन वाचतच मी पुढे पुढे जात राहिले. आणि मला असं वाटतं की प्रत्येक लेखकाचा म्हणून एक स्वतःचा स्वर असतोच, त्यामुळे या सगळ्या लेखिकांनी आपापल्या वाटा शोधल्या, त्यांचे सगळ्यांचे स्वर वेगळे होते आणि ते सगळ्यांचे त्यांची समज, त्यांचं एक आकलन, त्यांची एक जगाकडे अनुभवाकडे पाहायची दृष्टी यानुसार त्यांनी कथालेखन केलं. तर तसंच माझ्या दृष्टीनं माझी जी समज होती, माझी जी दृष्टी होती, त्या दृष्टीनं मी लेखन करत राहिले. पण तरी देखील मी मगाशी म्हटलं तसं मला मुळातच असं वाटतं की आपलं सगळ्याच लिहिणाऱ्यांची नातं असतं आणि मराठीत लिहिणाऱ्या या सगळ्या लेखिकांशी तर माझं नातं आहेच आहे, त्यामुळे माझ्या वाटेच्या आधी चालून गेल्या असतील, काही माझ्या बरोबर असतील, काही पुढच्या असतील, तेव्हा नक्कीच तो अनुबंध आहे. आणि मी म्हटलं आत्ता तसंच की त्याच्यात सगळ्याच्यात मला असं वाटतं माझी समज, माझ्या विचारांची दिशा, माझा दृष्टिकोन यातनं एक माझा स्वर असा आला. आणि तसा तू जो जसा प्रत्येक लेखिकाचा वेगवेगळा असतो तसा माझाही मला असं वाटतं काही अर्थी तो वेगळा आहे, मला स्वतःला तरी वाटतं. हो, स्वराचाच संदर्भ निघालाय तर मला एक प्रश्न मिलिंद बोकील यांना विचारायचा आहे की विशिष्ट अनुभव विषयाला तुम्ही सामोरे जाता त्यावेळी त्या अनुभवामध्ये तुम्हाला कथा दिसते असं म्हणता येईल का, म्हणजे तो अनुभव कथेतच बद्ध व्हावा असं होत नाही? याच्यामध्ये एक आपण फरक केला पाहिजे, ज्याला तुम्ही अनुभव म्हणतायत तर त्यातला जो जीवनाचा अनुभव असतो त्याच्यासाठी आपण मुद्दाम कुठे जात नाही. म्हणजे असं बऱ्याच लोकांना असं वाटतं की अनुभव घेतला पाहिजे आणि मग ती अनुभव घेऊन कथा लिहायची, तर असं नसतं. म्हणजे असं नाहीये की आता मराठीत भाजी बाजारावर कथा नाहीये म्हणून मी सकाळी उठलो आणि गेलो मंडईमध्ये आणि आता मी मंडई फिरतो आणि सगळी मंडईचा अनुभव घेतो आणि मग मंडईतून आल्यावर कथा लिहितो, असं होत नाही. असं असतं की तुम्ही ती मंडई तुमच्या संबंध आयुष्यात कुठेतरी पाहिलेली असते, तिचा काहीतरी संस्कार तुमच्यावर झालेला असतो आणि मग त्या मंडईतल्या अनुभवाची कथा तुम्हाला दिसते. म्हणजे मी जे अगोदर म्हणलं की दर्शन होतं तर ते दर्शन मुळात लेखकाला स्वतःला अगोदर होतं आणि मग ते दर्शन तो वाचकांना घडवत असतो, त्यामुळे स्वतःहून उठून कोणी अनुभवाकडे जात नाही, लेखक स्वतःची खुर्ची आणि टेबल सोडून कुठेही जात नाही, लेखक आपल्या कल्पनाशक्तीने लिहित असतो. त्यामुळे त्या कल्पनाशक्तीला जो एक भावानुभव पहिल्यांदा येतो तो भावानुभव आम्ही कथेच्या द्वारे किंवा दुसऱ्या कुठल्याही लिखाणाच्या द्वारे व्यक्त करत असतो. तर त्यामुळे तुमच्या स्वतःच्या असं म्हणता येईल की तुमच्या स्वतःच्या जीवनानुभवाची संपन्नता कशी आहे ह्याच्यावर तुमचं बाकीचं ते व्यक्त होणं अवलंबून असेल. म्हणजे त्यातले तपशील जे असतात ते तुमच्या या जीवनानुभवावरून येईल, पण कथेची सगळी ताकद ही तुमच्या कल्पनाशक्तीवर असते आणि तुम्ही कल्पनेनी कथा लिहिता, तुम्ही जीवन बघता म्हणून कथा लिहिता असं नाही, तर तुम्हाला कथा त्या कल्पनेनी स्फुरते आणि मग तो जो तुमचा जीवनानुभव असेल आणि मग तो जो जितका संपन्न असेल तितके त्याचे तपशील आणि तितका त्याचं वेगळेपण हे तुम्हाला कळतं. पण याची जबाबदारी कुणा एका लेखकावर नाहीये. म्हणजे असं होऊ शकत नाही की एक लेखक सर्व तऱ्हेचे अनुभव घेऊन येईल आणि सर्व तऱ्हेचे अनुभव आपल्या साहित्यातून मांडेल, असं होत नाही आणि अशी अपेक्षा ठेवणं पण बरोबर नाहीये. सगळ्या लेखकांनी मिळून तो अनुभव करायचा असतो आणि मराठीत तसंच आपण करतो, त्यामुळे हे लक्षात घेऊया की भावानुभव असतो आणि त्या अनुभव त्या भावानुभवाचा पुन्हा एक अनुभव आपण कलेद्वारे किंवा कथेद्वारे देत असतो, त्यामुळे ते ती प्रक्रिया सतत चालू असते आणि जशी ती कथा तुम्हाला दिसते तशी मग ती व्यक्त होते. हाच मुद्दा पुढे नेत मी मोनिका गजेंद्र गडकर यांना विचारते की म्हणजे कथे व्यतिरिक्त तुम्ही अन्य साहित्य प्रकारामध्येही लिहिताय पण कथाच लिहावी असं वाटतं, तेव्हा कथा या साहित्य प्रकाराची कोणती ताकद तुम्हाला जाणवत असते किंवा हा निर्णय तुम्ही कसा घेता की ह्या अनुभवातून कथा साकारणार आहे? कथेची ताकद ही फार मोठी म्हणजे मला वाटते की म्हणजे इतर वेळेला कादंबरी आणि कथेची ही सारखी तुलना केली जाते. मला इथे जीएनचं एक वाक्य पत्रातलं आठवतं की ते म्हणाले होते की मला नेहमी असं विचारतात की काय रे कादंबरी कधी लिहिणार, पण तू कथा कधी लिहिणार हे का नाही विचारत,
म्हणजे कथेची ही जी उंची आहे ही कायमच कादंबरीच्या तुलनेत मोजली गेलेली आहे. मला असं वाटतं की तिचा जो त्यांच्या लेखी जो मर्यादित अवकाश असा गणला जातो कादंबरीच्या तुलनेत, तीच मला कथेची खरी ताकद वाटते. की तुम्ही कमी अवकाशामध्ये किती तऱ्हेने वाचकांना जाणवून देता. म्हणजे कथा ही एकीकडे खूप अव्यक्त ठेवते आणि खूप काही बोलूनही जाते, आणि खूप बोलता बोलता तरीही ती काही राखून ठेवते. म्हणजे ज्याला आपण अगदी सोप्या भाषेत बिटवीन द लाईन्स असं म्हणतो, की त्यातला अर्थ जाणवून देणं, म्हणजे जशी कथा काहीतरी दाखवते तशी ती त्या पलीकडे जाऊन जाणवून देते. मला वाटतं जाणवून देणं ही मला कथेची सर्वात मोठी ताकद वाटते. तुमच्या परत संदर्भात याचा अधिक उलगडा करा, म्हणजे वाचकांनाही जरा लेखकांनाही ऐकणाऱ्या श्रोत्यांना जरा एक वेगळा मेन अनुभव. मला आता माझ्याच कथेचं उदाहरण द्यायचं झालं तर मी मागच्या 2 वर्षापूर्वी एक फ्लेमिंगो नावाची कथा लिहिली होती. की तो मुलगा परदेशस्थ आहे आणि तो गेलेला आहे, आणि त्याचा मुलगा आपल्या आजोबांना आणि आपल्या सगळ्या वडिलांचं जग जे आहे ते बघायला येतो, की ते कुठल्या कॉलेजात गेले होते, त्यांचं घर कसं आहे, त्यांचा देश कसा आहे, आणि त्याच्यातून तो आठवणी स्वतःच्या कलेक्ट करतो वडिलांच्या लहानपणीच्या. आणि ज्या आजोबांजवळ त्यांचा मुलगा परदेशी गेल्यामुळे त्याच्या ज्या कमी आठवणी झालेल्या आहेत त्या आठवणी तो आजोबांना सांगत असतो. आता बघितलं तर याच्यामध्ये एवढंच मला तरी सूत्र आहे, परंतु ती वेगवेगळ्या अंगाने, म्हणजे ती अमेरिकेमध्ये राहणारे भारतीय, त्यांचं जीवन, त्यांचा भारतीय समाजाशी उरला न उरलेला संबंध, अशा अनेक अंगांनी ती कथा विणली गेलेली आहे निदान माझ्या मनात तरी. त्यातले बरेचसे पदर वाचकाला जाणवतील, कदाचित जाणवणारही नाही, पण माझ्या दृष्टीने माझी कथा मला तिथे फार मोठं सांगून गेली आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि हे लेखकाला वाटणं हेच त्या कथेची खरी स्ट्रेंथ असते, म्हणजे त्यांना जाणवलेली स्ट्रेंथ असते. म्हणून मला इथे ते जयप्रकाश म्हणून जे हिंदीतले कथाकार आहेत त्यांनी असं म्हटलंय की कथा ही वास्तवाला एकदा स्पर्श करते आणि मग वास्तव मात्र त्या कथेच्या मागे मागे जात राहतं. किंवा माझ्याच वडिलांनी म्हटलेलं एक इथे वाक्य सांगायला पाहिजे की सौंदर्यानुभवाची अचूकता आणि उत्कटता प्रचितीला आणून देणारी कथेसारखी दुसरी मजा नाही. मला वाटतं या सगळ्यातच कथेची खरी ताकद आहे आणि ती आम्हा लेखकांना आजपर्यंत जाणवते आहे. बरोबर. कथेच्या संदर्भामध्ये लघुकथा, दीर्घकथा असं जे उपप्रकार पडतात, म्हणजे त्या याने प्रश्न विचारते मिलिंद बोकिन यांना की एकीकडे तुम्ही दीर्घकथा लिहिलेल्या आहेत आणि आता नवीन जो तुमचा पतंग हा संग्रह आला हा लघुकथा संग्रह आला, तर असं लघुकडे यावंस का वाटलं? तर ते मगाशी आपण जे सूत्र घेऊन बोलत होतो तर त्याच्यामध्येच त्याचं उत्तर दडलेलं आहे की तुम्हाला असं जाणवतं की आपल्याला आपण जे सांगतोय जे त्याच्यातून व्यक्त होतंय त्याच्यापेक्षा निराळ काहीतरी आपल्याला आपण सांगू शकतो का, म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची संदिग्धता असते आणि ती संदिग्धता वाचकांच्या मनामध्ये इतर अनेक तऱ्हेच्या शक्यता तयार करते. तर त्यामुळे सगळं आपण बोलण्यापेक्षा, सगळं आपणच सांगण्यापेक्षा, सगळं आपणच भाष्य करण्यापेक्षा आपण अशा तऱ्हेने लिहावं की त्याच्यामधल्या अनेक शक्यता ह्या वाचकांच्या लक्षात येतील आणि हे कमीत कमी शब्दात करावं, म्हणजे मग त्याचा जो अर्थघनता आहे ती त्याची अर्थघनता अजून वाढेल. आणि म्हणून मग त्या अर्थाने लघुकथेचं हे माध्यम जे आहे ते आपण बघावं किंवा त्या तऱ्हेचा भावना, त्या तऱ्हेचे विचार हे मनामध्ये यायला लागले तर ते काही मुद्दाम स्वीकारले अशातला भाग नाही, पण त्या त्या ठिकाणी ती ती कथा तशी दिसली म्हणून मग ती त्या प्रकारे व्यक्त झालेली आहे. तर ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं की हे दीर्घकथेच्या माध्यमातून व्यक्त होणं जास्त योग्य आहे तेव्हा तुम्ही ती तशी कथा लिहिता. मी एका निबंधामध्ये असे ह्या हे जे सगळे वाङ्मय प्रकार आहेत त्यांना निरनिळ्या वाहनांची उपमा दिलेली आहे आणि तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्हाला
म्हणजे कविता हा वाङ्मय प्रकार एखाद्या सायकल सारखा आहे आणि तो सायकल जशी कुठेही सहजगत्या फिरवून आणता येते तशा तऱ्हेने तिचा वावर होतो. तर कथा ही एखाद्या दुचाकी मोटरसायकल किंवा स्कूटर सारखी आहे. आता तुमच्यासारखे वाङ्मयीन अभ्यासक आहे अशा तऱ्हेच्या उपमा घेणार नाहीत किंवा त्यांना वाटेल हे काय अशा पद्धतीने बोलतायत, पण आम्हाला लोकांशी बोलायचं आहे म्हणून लोकांना समजेल अशा भाषेमध्ये आम्ही सांगतोय. म्हणून कथा ही त्या तऱ्हेची त्या तऱ्हेचं वाहन आहे की जे कुठल्याही गल्ली बोळातून कोंदट वस्त्यामधून कुठूनही ते फिरून येऊ शकतं. तर कादंबरी वगैरे ह्या मोठ्या तऱ्हेची वाहन आहेत की जी मोठा असे दीर्घकाळ दीर्घ अंतरापर्यंत वाहून नेऊ शकतात. तर त्यामुळे तुम्हाला कुठला आशय व्यक्त करायचा आहे कशा तऱ्हेने व्यक्त करायचा आहे हे लक्षात आल्यानंतर त्याला अनुरूप असं वाहन तुम्ही निवडत असता आणि हे तुमच्या मनामध्ये जो भावानुभव दाटून येतो मनामध्ये जी तुम्हाला उर्मी कल्पनेने स्फुरलेली असते ती ते ठरवत असते. म्हणजे असं नंतर नाही ठरवता येत की हा आता मी ना आता लघुकथा करतो असं होत नाही. तो जो तुमचा म्हणून अनुभव भावानुभव असतो तोच एका परीने ठरवत असतो आणि ही प्रक्रिया बुद्धिगोचर नाहीये. म्हणजे हे बुद्धी ठरवत नसते ही, तर ही ज्याला आपण कल्पनाशक्ती म्हणतो ती कल्पनाशक्ती या गोष्टी ठरवत असते आणि ते काहीस अबोधपणे होत असतं. जर बुद्धी त्याच्यामध्ये शिरली तर मग बऱ्याच विचित्र गोष्टी होतील आणि बुद्धीला कारण अनेक मोह असतात विकार असतात बुद्धीवर अनेक परिणाम होत असतात त्यामुळे ती बुद्धिगोचर प्रक्रिया नाहीये तर ती कल्पनेनी निर्माण झालेली प्रक्रिया आहे आणि म्हणून ती काही प्रमाणात लेखकाच्या मनात अबोधपणे काम करते आणि मग तिच्याशी तुम्ही जर सुसंवादी राहिलात तर मग त्याच्यामधून ह्या अशा तऱ्हेचे वाङ्मय प्रकार जे त्या आशयाला अत्यंत योग्य आहेत असे निर्माण होतात. याच अनुषंगाने सानिया यांना प्रश्न विचारते, कारण जवळजवळ 100 अधिक कथा तुम्ही लिहिल्यात, म्हणजे कथेतले सगळे प्रयोग त्या पातळीवर तुम्ही करून बघितलेले आहेत जवळजवळ. म्हणजे आत्ताच्या कथेपर्यंत मी म्हणेन की त्या प्रत्येक कथेमध्ये तुम्ही तुमच्या कथेकडे जेव्हा मागे वळून पाहता आता इतक्या कथा लेखनानंतर, त्यावेळी तुमच्या ह्या प्रवासामध्ये तुमच्या कथेमध्ये कोणते बदल झाले किंवा ते कदाचित तुम्ही जाणीवपूर्वक किंवा वकील म्हणाले तसं नेणिवेच्या पातळीवर झाले तुम्हाला जाणवणारे आणि तुम्हाला भावलेले असे तुमच्या कथेचे बदल घडून दाखवा असं. खरं म्हणजे स्वतःच्याच कथेचे असे बदल टिपणं हे जरा कठीण असतं, कारण मला असं वाटतं आपण आपण आयुष्य जगत असतो, आपण अनेक काय काय गोष्टी शिकत असतो, आपण अधिक सजग शहाणे होणं अशी अपेक्षा तरी असते, त्यानुसार तसं व्हावंच. म्हणजे आपण जे 20व्या वर्षी असतो तेच काही आपण 50च्या पुढे गेल्यावर असू नाही आणि असू शकतही नाही, त्यामुळे त्या दृष्टीनं आपली माणूस म्हणून एक जी वाढ झालेली असते ती मला असं वाटतं कुठेतरी आपल्या लेखनात ती उमटत असेलच. म्हणजे आपली समज, आपलं आकलन, आपलं एक सगळं एक जगाचं आणि आयुष्याबद्दलचं आपलं भान हे थोडं अधिक संपृक्त होत जातं वाढत जातं, ते त्यानुसार ते कुठे कुठे येत गेलं असेल असं मला तरी असं वाटतं. त्यामुळे स्वतःच्याच कथेतली अशी मर्मस्थानं किंवा सामर्थ्य वगैरे सांगणं कठीण आहे, पण मी म्हटलं आत्ता ही दोघं माझे सहाध्याय जे बोलले तेही मला खूपच पटतं की माझ्याही कथा अतिशय आवडीचा प्रकार आहे आणि मला असं वाटतं कथा अतिशय आव्हानात्मक असते. तेव्हा कुठलाही अनुभव आपण एका थोडक्या शब्दात सांगतो आहोत त्याच्यात बरंच काही न सांगितलेलं आहे आणि सगळा अनुभव न लिहिताना त्या भावावस्थेतून जाणारा एक अनुभव आपण देतो आहोत तिथे लिहितो आहोत असं जेव्हा जे असतं तेव्हा ते आपण आव्हानं स्वीकारत पुढे पुढे जातो आणि त्यातनं असं मला वाटतं आपल्याही मनात जे अनेक प्रश्न पडत असतात जगताना त्याची उत्तर आपण कुठेतरी शोधायचा प्रयत्न करत असतो. तर तसं मी माझ्या प्रवासाकडे बघते तेव्हा मला तसं वाटतं की जे काही भले बुरे वाईट अनुभव किंवा चांगले वाईट अनुभव आले त्यातनं मी जे शिकत गेले माझी जी समज आयुष्याबद्दलची जी जशी होत गेली ती सगळी कुठेतरी मला असं वाटतं माझ्या लेखनातनं प्रतीत झाली असावी. तेव्हा मी स्वतःच्या प्रवासाकडे अशी बघते की मी त्या शोधाच्या प्रवासाला निघालेली आहे आणि अजून तो सुरूच आहे. पण आतापर्यंतच्या कथांमध्ये असं समाधान कुठल्या कथेने तुम्हाला दिलं किंवा एखादा लेखन कदाचित ती कथा आमच्यापर्यंत पोहोचली नसेल पण त्याचा जो तुमच्या तुम्ही प्रयोग केला असेल त्याचा एक वेगळं समाधान मिळालं असं काही अनुभव विशेष सांगता येतील? असं आहे कथा लिहिली की तेव्हा असं वाटतं आपल्याला म्हणजे अनेक वेळा आपलं थोडंफार समाधान होतं की हा ही आता लिहून झाली थोडस सांगितलंय, पण खरं म्हणजे पूर्णार्थानं असं समाधान होतच नाही. अनेक वेळेला त्यानंतर आपल्याला राहून गेलेलं निसटलेलं असं काही दिसत राहतं
आणि असं वाटतं हे अमुक एक आपलं अजून अधिक सांगितलं असतं का, याचं उत्तर आपण शोधलं असतं का. पण हाही प्रवास तसा अपरिहार्यच आहे, कारण तसं नाही झालं तरी चालतं, कारण त्या वेळेला आपण अतिशय प्रामाणिकपणे उत्कटपणे त्यात पूर्ण गुंतून जाऊन ते लिहिलेलं असतं. तेव्हा असं एखाद्या कथेचा उल्लेख करणं फार कठीण आहे. सगळ्या प्रवासात आणि तशा सगळ्या बहुतेक सगळ्या लेखनाची प्रक्रिया आनंदाची असते, तेव्हा ते तसं समाधान आणि आनंद मला मिळालेलाच आहे. नक्कीच. मोनिका ताई, तुम्हाला एक प्रश्न विचारते की एकीकडे तुम्हाला घरून मिळालेला वारसा आहे आणि दुसरीकडे आता तुम्ही मौज प्रकाशन गृहामध्ये सहाय्यक संपादक म्हणून जे धडे गिरवलेले आहेत, या दोन्हीचा तुमच्या कथालेखनावर काही संस्कार झाला का? म्हणजे ह्याच्या बरोबरीने आणखी एक प्रश्न मी विचारेन, म्हणजे अधिक उलगडेल माझा प्रश्न, की लेखिका मोनिका ज्यावेळी कथालेखन करत असतात तेव्हा संपादक मोनिका त्यांच्यावरती वॉच ठेवते किंवा तिला काही सुचवते हे कर किंवा करू नको, असं काही होतं का? हे दोन्हीचं उत्तर होईल. सांगणं परत खूपच अवघड आहे, व्यामिश्र आहे हे सगळं. पण मला स्वतःला असं वाटतं की माझ्यातलं लेखिकापण हे श्रीपूनकडे मी त्यांच्या हाताखाली काम करत असताना, मी संपादन करत असताना कदाचित माझ्यातला लेखक आकार घेत गेला असं मी अगदी नक्की सांगेन. कारण श्रीपू भागवतांबरोबर काम करणं हेच फार वेगळ्या प्रकारचं काम मला मिळालं होतं. मला आठवतंय की संपादनातला सही मला माहीत नव्हता, अशा वेळेला मी श्रीपू भागवतांबरोबर त्यांना चक्क मदत करत होते. आणि मी काय मदत करत होते ते आजही मला सांगता येणार नाही. पण याच्यातून माणूस म्हणून आणि लेखक म्हणून अशी मी दुहेरी घडत गेले. कदाचित मी जर संपादनाचे धडे गिरवले नसते तर माझ्यातला लेखक हा सुप्तपणे मरूनही गेला असता, तो आकाराला आला असता की नाही मला माहिती नाही. कदाचित मी शिकवायला सुरुवात केली असती आणि कदाचित माझ्यातला लेखक समीक्षेच्या अंगाने पुढे गेला असता, असंही झालं असतं. पण माझ्यातला हा जो संपादक आहे थोडाफार, म्हणजे श्रीपूनची उंची तर माझ्यात येणं कठीणच आहे, पण श्रीपूनबरोबर काम करताना मला असं जाणवत गेलं की सर्जनशील साहित्य नेमकं कसं वाचायचं. श्रीपू भागवत ज्या तऱ्हेने वाचायचे आणि त्याच्यावर माझ्याशी बोलायचे आणि मी ऐकत असायचे, त्यावेळेला मला जाणवत गेलं की एक संपादक सर्जनशील लेखकामधली सर्जनशीलता कशी आजमावतो, ती कशी शोधायची असते, त्याला कसं भिडायचं असतं. हे करता करता कुठेतरी मला माझ्या डोळ्यांखालून हे सगळे लेखक, सानिया काय, आशा बगे काय, गौरी काय, मिलिंद बोकील काय, हे सगळे वाचत असताना मला जाणवत गेलं की कथा म्हणजे नेमकं काय आहे, अनुभवाकडे बघायचं म्हणजे काय, त्याचा विचार करायचा म्हणजे काय. म्हणजे माझ्या घरी मी माझ्या वडिलांना बघत होते की ते किती प्रकारे स्वतःशी लढत ती कथा लिहितात. पण हे प्रत्यक्ष वाचन करणं या लेखकांचं हे माझ्यासाठी फार मोठं आव्हानही होतं, म्हणजे माझ्यातल्या लेखकासाठी. त्यामुळे मी अगदी नेहमी म्हणते की चांगलं कसं लिहावं हे कळलं नाही तरी वाईट कसं लिहू नये हे मात्र फारच मला चांगलं कळलं आणि ते श्रीपू भागवतांमुळे कळलं. आजही माझ्यातला संपादक माझी कथा वाचताना फार तटस्थपणे वाचू शकतो, हा मला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट वाटतो माझ्यातल्या संपादकाचा, की मी जशी इतरांची कथा त्याला कदाचित माझ्यातल्या लेखिकेच्या यांनी वाचत असेन मी, पण माझ्यातल्या लेखिकेकडे माझ्यातली लेखिकाही बघते आणि संपादकही बघतो आणि तो तटस्थपणे बघण्याचा निदान प्रयत्न तरी करतो. त्यामुळे अशी म्हणजे लेखिका म्हणून माझ्यातला संपादक आणि माझ्यातली लेखिका हे बरोबरीने चालत असतात असं आपण म्हणूया. एकमेकांना समृद्ध करत पुढे जाणारं नातं आहे हे असं वाटतं. समृद्ध करतात की नाही मला माहिती नाही, पण एकमेकांना मदत नक्की करतात आणि पूरक आहेत या गोष्टी असं मला वाटतं. सानिया, आपण जे एक लेखक ज्या सामाजिक सांस्कृतिक परिसरामध्ये वाढतो त्या परिसराचा त्याच्या लेखनावरती संस्कार परिणाम होत असतो असं आपण म्हणतोच, मराठी कथेला सानिया हे नाव परिचित झालं ते सत्य कथेतून, या वाङ्मयीन वातावरणामध्ये तुमची जडणघडण कशी झाली
किंवा लेखिका म्हणून तुमचं भरण पोषण कसं झालं हे जरा उलगडून टाक. हो, मी लिहायला सुरुवात केली आणि नंतर सत्यकथेत मी पुष्कळ लिहिलं. त्या काळात मी खरं महाराष्ट्रात होते, पण म्हणजे त्यावेळी थोडाफार, त्यावेळेला रामपटवर्धन संपादक होते आणि श्रीपू भागवत असत, त्यांच्याशी थोडाफार परिचय होता. पण त्यानंतर खऱ्या अर्थाने मी महाराष्ट्राबाहेर गेले आणि मी म्हणजे गेली नंतर अनेक 30-40 वर्ष मी महाराष्ट्राबाहेर आणि म्हणजे देशात परदेशात असं बाहेर ठिकाणी राहूनच मी लिहिलं. तेव्हा तशा अर्थाने महाराष्ट्रातलं जे वाङ्मयीन वातावरण होतं त्याचा माझ्याशी माझा काही असा अगदी प्रत्यक्ष संपर्क आला नाही. पण माझी जडणघडण मला वाटतं मुख्यत्वे या कारणांनी चांगली झाली की मी बाहेर गेले. मी बाहेर पुष्कळ राहिले, म्हणजे भारतात अनेक शहरात राहिले, परदेशी राहिले, पुष्कळ प्रवास केला, त्यामुळे निश्चितच माझ्या कक्षा रुंदावल्या, मला माझी दृष्टी मोठी झाली, मला खूप काही बघायला अनुभवायला मिळालं, मुख्य माणसं मिळाली. आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही वाटते की जगभरचा माणूस आतूना किती सारखा असतो हे मला फार चांगल्या रीतीनं कळलं आणि त्याचा माझ्या लेखनावर नक्कीच फार परिणाम झाला. या जडणघडणीत माझ्या या म्हणजे बाहेर राहण्याचा प्रवासाचा मोठ्या दृष्टिकोनाचा जसा फायदा आहे तसाच अर्थात माझ्या कामाचा पण आहे, समुपदेशनाच्या कामाचा, की त्यामुळे मला सह अनुभूतीचा एक मोठा पट बघायला मिळाला आणि तो शिकता आला आणि त्या दृष्टीनं सुद्धा मला असं वाटतं त्याने माझ्या लेखनाला मदत केली. आणि शिवाय याखेरीज आपण एक जडण घडत असतोच, म्हणजे आपली विचारसरणी एक विवेकवादाच्या वाटेवरनं चालणं याचाही मला असं वाटतं की मला खूप फायदा झाला. आणि अशी 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 माझी समज आणि माझं एक जगाबद्दलचं आणि आयुष्याबद्दलचं एक जे आकलन असतं ते त्या दृष्टीनं घडत गेलं आणि ते माझ्या लेखनात कुठेतरी उमटलं असावं अशी माझी अपेक्षा तरी आहे. मिलिंद लोकिल यांनाही मी याच स्वरूपाचा प्रश्न विचारते, कारण योगायोगाने तुम्ही तिघही तसे मौजेचे लेखक आहात. जो संपादकाचा संस्कार जो आहे तो देखील वाटा आपल्याला नाकारता येत नाही. लेखकाची ताकद ओळखणं किंवा त्याचं मर्म शोधण्यासाठी त्याला दिशा दाखवणं ही संपादकाची सुद्धा जबाबदारी असतेच, त्यामुळे तुमच्याच जडणघडणीमध्ये असा संपादकीय संस्कार झाला असं तुम्हाला वाटत का आणि तो कशात होता? ही गोष्ट आता सगळ्या जगभर सगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या तऱ्हेने मान्य केली असेल की संपादकाला जर ही अशा तऱ्हेची नेमकी मर्मदृष्टी असेल आणि त्याला ही तसं प्रकारची सहअनुभूती घेण्याची सुद्धा ताकद असेल तर त्याचा लेखकाला निश्चित उपयोग होतो. आता तुम्ही ज्या संपादकांचा किंवा आधी उल्लेख झालात श्रीपू भागवत यांचा, तर त्यांच्यामध्ये ही अशा तऱ्हेची दृष्टी खूप होती आणि त्यांना म्हणजे ते जेव्हा एखाद्या लेखकाची कथा वाचायचे तेव्हा ती कथा आपलीच आहे असं समजून ते वाचायचे आणि तसंच तो त्या कथेमध्ये शिरून ती आपलीच आहे अशा तऱ्हेनी त्याच्यापर्यंत विचार करायचे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ज्या भावना आणि विचार येत असतील ते त्या अंगाने असायचे आणि त्यामुळे आणि दुसरं मुख्य म्हणजे त्यांची स्वतःची वाङ्मयीन समज जी होती ही अतिशय चांगल्या इंग्रजी मराठी वाचनानी परंपरेनी अतिशय समृद्ध झालेली होती. म्हणजे चांगलं साहित्य म्हणजे काय ह्याची त्यांची स्वतःची अशी समज होती आणि ती अतिशय प्रगल्भी अशी होती. त्यामुळे ती समज असल्यामुळे ते चांगले संपादक होते की त्यांना स्वतःला माहिती आहे की चांगलं साहित्य काय आहे आणि म्हणून ते कसं शोधायचं ह्याचा ते प्रयत्न करत होते. आणि तसं असणं हे कुठल्याही वाङ्मयीन व्यवहारामध्ये अत्यंत आवश्यक असतं. आणि तुम्ही ज्या दिशेने त्या प्रश्नाचा निर्देश करतात तर ती जाणीव सध्या मात्र फारच कमी झालेली आहे आणि आता तशा तऱ्हेचे संपादक नाहीयेत. म्हणजे प्रत्यक्षात तशी व्यक्ती नाही ही तर गोष्ट खरीच आहे, पण तशा तऱ्हेचे संपादक नाहीयेत आणि ज्या तऱ्हेने मराठीचा व्यवहार चाललेला आहे तो बघता तशा तऱ्हेचे संपादक तयार पण होणं अशक्य होऊन बसलेलं आहे. म्हणजे आता मी थोडस स्पष्ट बोलतो की आपण मराठी भाषेची आणि मराठी शिक्षणाची अक्षम्य अशी हेळसांड केल्यामुळे जी सगळी मराठीची अवनती आपल्याला दृष्टीस पडतीये त्याचं हे एक प्रमुख निदर्शक आहे की मराठी भाषेमध्ये चांगले संपादक निर्माण होणार नाहीत, नंतर चांगले अभ्यासक निर्माण होणार नाहीत, अध्यापक निर्माण होणार नाहीत आणि मराठी साहित्याचा आस्वाद घेण्याची जी परंपरा आहे ती दोन्ही शास्त्रीय अंगानी आणि कलात्मक अंगानी ती परंपरा सुद्धा आपली कमी कमी होणार आहे. त्यामुळे आता जे संपादक तयार होत आहेत त्यांना ही जाण नाहीये. किंवा त्या सत्यकथेचा उल्लेख केला तर आता समजा सत्यकथेमधली एखादी कथा त्या लेखकाचं नाव हटवून जर संपादकांकडे पाठवली सध्या
ते एकही संपादक ती कथा घेणार नाही, कारण त्या कथेचं मर्म काय हे आता समजण्याची दृष्टी आणि तशा प्रकारची समज ही आता राहिलेली नाहीये. हा प्रयोग कोणीही करून बघायला हरकत नाहीये. तर हे दिवसेंदिवस जास्त जास्त होणार आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे की आपला समाज हा अत्यंत पाखंडी समाज आहे. म्हणजे मराठीचा हा जागर आपण करतोय, पण आपल्यापैकी बहुतेकांनी आपली मुलं इंग्रजी माध्यमामध्ये घातलेली आहेत, आणि त्याच्यामुळे त्या तसं आपण आपल्या हाताने धोंडा पाडून घेतल्यानंतर मग हा नुसता आपण असं म्हणणं याला अर्थ राहत नाही. आणि ह्याचे सगळे दुर्गामी परिणाम हळूहळू दृष्टोस्पत्तीत येत आहेत, हा त्यातला पहिला परिणाम. याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारते की आधुनिक किंवा आता उत्तर आधुनिक कालखंड जो आपण म्हणतोय त्यात मराठी कथा लेखकांच्या पुढे, एकंदरीत मराठी कथेपुढे म्हणू आपण, कोणती आव्हान आहे असं तुम्हाला वाटत? मी सुरू करू आधी? हो, तिघांनीही याच्याबद्दल आपलं मत द्यावं असं. हा, मी तो मुद्दा मांडतो, तो हाच मुद्दा पुढे आहे की जी आव्हानं तयार होतात, कारण कसं आहे की कथा किंवा कुठल्याही साहित्य प्रकाराची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया एक मोठी प्रक्रिया असते. म्हणजे लेखकाला सुचणं, त्यांना कल्पनाशक्ती असणं, त्यांना चांगला जीवनानुभव असणं आणि तो जीवनानुभव व्यक्त करण्याचं सामर्थ्य असणं, हे झाल्यानंतर ते प्रसिद्ध कुठे होणार, कसं होणार, त्याच्यासाठी मासिकं आहेत की नाही, त्याच्यासाठी पुरेसं प्रकाशन व्यवहार आहे की नाही, ह्या गोष्टी मग त्याच्यामध्ये येतात. आणि मग तशा आल्यानंतर मुख्य म्हणजे ते लोक वाचणार की नाही आणि ते खरोखर म्हणजे हातात घेऊन वाचणार की नाही, का नुसतंच त्याच्यावर नजर फिरवणार, आणि वाचून झाल्यावर त्यातलं त्यांना समजणार किती, आणि समजल्यानंतर त्याचा आस्वाद किती घेणार, तो आस्वाद व्यक्त किती करणार, असा ही जी सगळी मोठी दीर्घ प्रक्रिया असते तिने साहित्य प्रकाराला किंवा एकंदर साहित्याच्या आस्वादाला पूर्णता येत असते. तर आता आपण यातल्या प्रत्येक गोष्टीवर घाव घातलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीची ही जी साखळी आहे ती प्रत्येक ठिकाणी आपण तोडून टाकलेली आहे. त्यामुळे पुढच्या काळातली आव्हानं ही सगळी अशी आहेत की एक तर लेखकांना कथा लिहावी अशी उर्मी येणार नाही, त्यांना तशी आली तरी कथा चांगली कशी असते ह्याचं जे प्रशिक्षण व्हायला पाहिजे ते त्यांचं प्रशिक्षण होणार नाही, कारण तसे संपादक असणार नाहीत, आणि त्याच्यानंतर त्यांनी समजा लिहिली तर छापायची कुठे, हा मोठा प्रश्न तयार होईल. आणि तो तसा झाल्यानंतर मग आता आपण त्या फेज मधनं जातोय, व्हॉट्सअप विद्यापीठाच्या फेज मधनं, तर ती फेज संपून गेल्याशिवाय याच्यातून आपण बाहेर येणार नाही. जसे परदेशातले समाज बाहेर आलेले आहेत तसं आपण जोपर्यंत ते करत नाही तोवर ते होणार नाही. त्यामुळे ही सगळी आव्हानं एकापरीने मराठी कथेसमोरचीच आहेत, म्हणजे त्यातली काही सामाजिक आहेत, काही साहित्यिक आहेत, पण सगळी मिळून ती कथेसमोरची आव्हान आहे. मला स्वतःला असं वाटतं की जो कुठलाही साहित्य प्रकार लिहिताना एक गंभीरपणा किंवा त्या साहित्य प्रकाराचं आकलन किंवा ज्याला आपण वेगळ्या अर्थाने परिपक्वता असं म्हणतो, ही आजच्या लेखकांकडे कितपत आहे. म्हणजे जसं आता वकिलांनी सांगितलं की संपादकाकडे कथा पाठवल्यानंतर, म्हणजे पूर्वी सुद्धा श्रीपू भागवतांकडे कथा अनेक येत असत, पण श्रीपूंनी सांगितलेल्यावर त्या सूचनांचा विचार करून पुनर्लेखन करण्याची त्यावेळच्या लेखकांची जी तयारी होती, किंवा श्रीपू भागवत काय सांगतायत याच्यापेक्षा त्याच्यावर चर्चा करून, किंवा त्यांचा जो उद्देश असायचा की एक संपादक म्हणून की तुझी कथा ही तुझीच राहील पण ती अधिक चांगली कशी होईल याकरता म्हणून जो संपादकाचा भाग आहे, म्हणजे त्याचा जो त्याच्यामधला जो रोल आहे तो समजून घेऊन करणारी जी लेखक मंडळी होती ती आता या समाज माध्यमांमुळे किंवा वकील म्हणाले तसे अनेक प्रकारच्या त्याच्यात साखळ्या आहेत त्या न राहिल्यामुळे साहित्याची व्याख्याच फार लवचिक झाली आहे. त्यामुळे आज कोणीही काहीही लिहितो त्याला कथा म्हणतो, ती खरोखरच कथा आहे का, किंवा त्याच्यात निदान कथनात्मक असा तरी भाग असायला पाहिजे ना कथा जेव्हा तुम्ही त्याला म्हणता, किंवा कविता जरा त्याच्यात एक पद्य असलं म्हणजे ती कविता झाली, अशा प्रकारचा जो आज एक प्रकारचा संबंध वर्ग तयार होतो आहे. आणि जिथे संपादकच नाही अशा फेसबुक सारख्या किंवा इतर अनेक माध्यमांवर तो लिहितो आहे, खरं म्हणजे तिथेच संपादकांची जास्ती गरज आहे असं मला वाटतं. की काय लिहिताय त्याला तुम्ही सहज कविता म्हणता किंवा कथा म्हणता, मला वाटतं कादंबरी हा प्रकार फक्त वाचलेला आहे कारण तो समाज माध्यमावर देता येत नाही म्हणून. त्यामुळे हे सगळेच प्रश्न जे गंभीरपणे त्याच्यातही काही हाताच्या बोटावर मोजण्यासारखे लिहित आहेत, किंवा जे चांगल्या प्रकारचे ब्लॉग्स लेखन करतायत
त्यांना हे एक अभिजात साहित्याकडे वळवण्यासाठी म्हणून ज्या संपादकांची किंवा याची वाचकाची सुद्धा, कारण वाचक हाही यातला फार महत्वाचा दुवा आहे. तो वाचकच जर अपरिपक्वपणे वाचत जाईल तर तो तरी वाचक म्हणून समृद्ध होईल का, हाही प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित होतोय. त्यामुळे जे गंभीरपणे लेखन करतात त्यांच्यावरही एक प्रकारे अन्यायच होतोय असं मला वाटतं. मला असं वाटतं की थोडस माझं मत थोडस याच्यावर वेगळं आहे या कारणाने की एक तर मला असं वाटतं बदल हे सतत होतच असतात. जेव्हा आपण अशा टप्प्या लिहून बोलतो की हे अमुक एक असं होतं आणि आता असं नाहीये, हे कुठल्याही काळात सर्वत्र मंडळी म्हणतच असतात की आमच्या काळात हे असं होतं आणि आता हे असं नाहीये आणि असं बदल. तेव्हा बदल हे अतिशय अपरिहार्य आहे. ही गोष्ट खरी आहे की एकेकाळी कथेला खूप चांगले दिवस होते आणि खूप चांगले लोक गंभीरपणे लिहित होते आणि आपल्याला आता असं एकदम वाटायला लागलं की तसं नाहीये. पण तसं राहणारच नाही ना, कारण तसेच संपादक, तशीच मासिकं, तशीच पुस्तकं, तसंच प्रकाशन असं होऊ शकणार नाही. किती वर्ष असं होत राहील, काही वर्ष राहील, मग ते कदाचित थोडस पुढे मागे होईल आणि निराळ्या तऱ्हेचे आविष्कार होत राहतील. मला असं माझा नेहमी आशावाद हा तरुण पिढीकडे अगदी जरूर असतो. मला असं अजिबात वाटत नाही की सगळीच तरुण पिढी अतिशय बहकलेली आहे, बिघडलेली आहे, वाचत नाही, करत नाही. अतिशय चांगला विचार करणारे, वेगळ्या तऱ्हेनं विचार करणारी अशी कितीतरी तरुण मंडळी असतात. किंबहुना जग पुढे जाते ते केवळ त्यांच्यामुळेच जाते, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यामुळे. तेव्हा आविष्काराचे मार्ग कदाचित बदलू शकतील. ही गोष्ट खरी आहे की सध्याच्या काळात लोक कुणी दीर्घ वाचत नाहीत, गंभीर वाचत नाहीत, पण लहान लहान वाचू शकतात. कदाचित चित्रपट बनवतील, छोटे शॉर्ट फिल्म्स बनवतील, वेगळ्या कुठल्या तरी कलेच्या माध्यमातून पुढे येतील. त्यांचे सगळं बदलत राहील. आज ही गोष्ट खरी आहे की अगदी त्या माध्यमातून अतिशय भरताड असं मोठं लिहित होते, पण कुठल्या काळात लोक वाईट आणि भरताड लिहित नव्हते. मला असं वाटतं कायमच बहुसंख्य प्रमाणात तसंच लोक लिहित होते, पण थोडंफार गंभीरपणे वाचणारे लिहिणारे होते. मराठी भाषा जोपर्यंत जिवंत आहे आणि राहावी अशी आपली इच्छा आहे, पण आपण काही सांगू शकत नाही, त्याच्यातही बदल होतच राहतील. जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत थोडेफार लेखक असं म्हणत राहतीलच की मला व्यक्त व्हायचंय, मला कथेच्या माध्यमातून व्हायचंय, मला कवितेच्या माध्यमातून व्हायचंय. आणि कदाचित दुसरी ती माध्यमं बदलत राहतील. आपण त्या माध्यमांकडे नव्या तऱ्हेनं, नव्या दृष्टीनं आपलंस करत असं बघितलं पाहिजे. मला असं नक्कीच बघितलं पाहिजे, कारण समाज ही जी माध्यम आहेत ती खूपच प्रभावशाली माध्यम आहेत, पण त्याचा तितकाच चांगला वापरही, म्हणजे किती ब्लॉग्स किती सुंदर लिहिले जातात. खरोखरच असं वाटतं की हा लेखकाने चांगलं एक कलाकृती त्याच्या हातून नक्की होईल म्हणून. त्यामुळे असं त्याच्यामध्ये अनुकूलता नक्कीच आहे, पण त्याचा कसा वापर केला जातो त्याच्यासाठीचा हा मला वाटतं प्रश्न आहे. असं बरोबर आहे. आणि नाही हा तर पुन्हा पुन्हा ते असंच आहे ना, त्या लोकांना कदाचित असं वाटत असते की नाही आम्ही जे म्हणतोय हे ब्लॉग हाच एक साहित्य प्रकार आहे असं कोणी म्हणू शकेल ना. हा आणि मग बरोबर आहे, लिहायला पाहिजे असं नाही, किंवा ब्लॉग त्यांनी जरूर लिहावेत, पण शेवटी असं आहे ना की अभिजात साहित्य जे आपण म्हणतो की जे टिकून राहतं त्याच्या जवळपास जाणारं लेखन करणारी आजची पिढी नक्कीच आहे, असेल त्याच्यात बरेच हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतील कदाचित, पण त्यांना थोड्या चर्चेत एक मला थोडं सांगावं असं वाटतं की हे म्हणणं अगदी साहजिक आहे की बदल कायम होतच असतो आणि बदल तर होणारच, हे म्हणणं फार जनरल आहे, म्हणजे हे म्हणण्यात काही मोठा हाशील नाहीये. खरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाची शाळाच नाहीये, तर मग ह्या सगळ्या चर्चेला काही अर्थ राहील का? आणि ज्या शासनाचं हे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे की हे भाषेच्या आधारावर राज्य निर्माण झालेलं आहे, कारण ह्या देशातली राज्य निर्माणाचं सूत्र हे भाषेच्या आधारावर आहे. ते ऑस्ट्रेलियासारखं नकाशावर रेघा मारून केल्यात की राज्य, तशी केलेली नाहीये. तर भाषा हा त्या राज्याचा प्राण आहे आणि म्हणून ती भाषावार प्रांत रचना झालीय. तर असं जर असल्यानंतर इथल्या सगळ्या लोकांनी समजा मराठी शाळा ठेवायच्याच नाहीत आणि मराठी भाषा शिकायचंच नाही असा निर्णय घेतला, तर एका परीने म्हणता येईल हो मग काय आता असा निर्णय झालाय तर मग व्हायला पाहिजे, लोकांचा इच्छा आहे वगैरे वगैरे. पण मग त्याचे आपण जे चर्चा करतोय की त्याचे परिणाम काय होणार, तर ते परिणाम काय होणार हे आपल्याला सांगायला लागेल. आणि मग ते परिणाम स्वीकारण्याची तयारी असेल, तो आपला स्टडीड निर्णय असेल की हो आम्ही हे सर्व परिणामांचा विचार करून आता मराठी भाषा सोडण्याचा निर्णय घेतला आहे असं समाजाने ठरवलं तर गोष्ट वेगळी.
पण जेव्हा तुम्ही तसा अभ्यास करत नाही, त्याचे परिणामांची चर्चा करत नाही, त्याच्याबद्दल साधक बाधक चर्चा दृष्टिकोन ठेवत नाही आणि केवळ वाहत्या प्रवाहासारखे तुम्ही वाहत चाललेला आहात, त्यावेळी मग हे इशारे देणं हे महत्वाचं ठरत. एवढाच तो मुद्दा होता. नक्कीच. आणि तुम्ही मराठीत जर विचारच नसेल पुढची पिढी करत, तर तुम्ही मराठीत व्यक्त तरी कसे होणार? मराठीत विचार करून तरच लेखक लेखक लिहितो म्हणजे काय? तो विचार करतो ना. तो स्वतःच्या भाषेत जर विचार करत नसेल तर मराठीत त्याच्या पुढचं साहित्य निर्माण होणं खरोखरच कठीण आहे. मग तुम्ही इंग्रजीत लिहा, पण लिहा. हा तरी हा पर्याय तुम्ही म्हणता तसं मातृभाषेतून शिक्षणाचा जो आग्रह धरला, म्हणजे जी मराठीची हेळसांड आहे ती, त्याचं कारण हे सगळं चक्रच आहे एक प्रकारे. आपल्याला विचार करण्याची सवय लागते. ह्या अर्थाने मातृभाषेतलं शिक्षण हे महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये. मराठीत लेखक निर्माण व्हायला आधी मराठीत विचार करायला पाहिजे, सुरू व्हायला पाहिजे. तिथेच पहिली तुमची मराठी पासूनची फारकत जर तुम्ही मुलांची करता तर पुढे लेखक कसे निर्माण होतील हा प्रश्न तर नक्कीच आहे उपस्थित. पण हे अगदी बरोबरच आहे. पण मराठी जर जपायची असेल तर ती आपणच त्याचं संवर्धन करायचंय ना. म्हणजे आपणच ती बोलायची, आपणच त्यातून शिकायचंय, आपणच त्यातून वाचायचंय, लिहायचंय, हे आपणच सगळं केलं पाहिजे. आपण ते करत आलो, पण आता पुढच्या पिढीने ते करायचं असेल आणि नवीन लेखक मराठीला मिळवून द्यायचे असतील तर इथेच पहिला खड्डा मोठा आहे. आपण काय आता सांगू शकत नाही मराठीत नवीन लेखक होतील किंवा नाही. ते भाषेच्या संवर्धनावर अवलंबून आहे. बरोबर आहे. म्हणूनच ना, तोच तेच कमी पडतंय ना का? नाही पडत. याच अनुषंगाने संपादक म्हणून मी होनिका तुम्हाला प्रश्न विचारते की आता असे आव्हान पेलणारे लेखक तुमच्या समोर आहेत का? वाटतंय का तुम्हाला की ते हे आव्हान पेलू शकतायत? तुम्ही जे पाहताय आजूबाजूला त्या जगाकडे पाहून. नाही, म्हणजे मला आठवतंय की मी श्रीनिवास विनायक कुलकर्णी बरोबर काम करायचे तेव्हा आमच्याकडे येणारं साहित्य बघून कित्येकदा श्रीपू भागवत काय किंवा श्रीनिवास कुलकर्णी काय म्हणायचे की खरोखरच इतकं सुंदर साहित्य की कोणाचं घ्यावं आणि याच्यातून अक्षरशः 3 ते 4 मौजेचे दिवाळी अंक एका वर्षात येतील इतकं चांगलं साहित्य येत होतं. पण आता ते थोडं प्रमाण कमी झालेलं आहे. कथेसारखी, आपण कथेवर बोलत असू तर कथेसारखी गोष्ट खरोखरच मला चांगली दर्जेदार कथा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, खूप लक्ष द्यावं लागतं. आणि असे हाताच्या बोटावर नाहीयेत असं मी म्हणणार नाही, पण जेवढं प्रमाण सानिया मगाशी म्हणाल्या तसं की एक नवकथेचा जसा काळ किंवा पिढ्याच्या पिढ्या उभ्या राहिल्या तसे लेखक आता मिळणं कठीण आहे. आणि ते त्यांच्याकडून लिहवून घेणं म्हणजे अगदी समाज माध्यमातल्या काही लोकांकडनं लिहवून घेणं हे जर एक आव्हान संपादकांपुढे असेल तर ते आता घेतोय आम्ही. म्हणजे मी माझ्यासारखी संपादक त्याच्यावर जाऊन हे करते. पण असंही थोडंफार होतं की फेसबुकवर लिहिता लिहिता तुम्ही तसेच कधी व्हायला लागताय कळत नाही. अगदी एक उदाहरण द्यायचं तर एका लेखिकेला मुद्दाम मी लिहितं केलं की तू ह्याच्यावर लिही आणि मला दे, पण ते फेसबुकवर लिहिण्याची सवय झाल्यामुळे तिला ते मौजेच्या दिवाळी अंकात आपण लिहितोय किंवा कुठल्याही दिवाळी अंकाच्या लेखनाची अपेक्षा काय असते हे तिच्यापर्यंत पोचलं नाही. अशा प्रकारचे ही धोके या सगळ्या ह्याच्यातून निर्माण होत आहे. प्रसिद्धी देतात आणि त्यामुळे प्रसार माध्यमांचा खूपच उपयोग आहे. कारण आता मासिकं उरली नाहीये. म्हणजे श्रीपूंचं एक काम असं ते मला सांगायचे दिवाळी झाल्यावर की हे सगळे दिवाळी अंक वाचले पाहिजेत, यातला कुठला लेखक आपल्याकडे आला नाही, आपला शोध कुठे कमी पडला, ह्या हा जो शोध आहे तो आता समाज माध्यमाच्या आधारे नक्की घेता येतो. कारण आता मासिकच उरली नाहीयेत तेवढी. लेखकाला आपलं साहित्य द्यायचं कुठे हे दिवाळी अंकासाठी तो वर्ष थांबून राहतो. अशा परिस्थितीमध्ये समाज माध्यम ही खूपच उपयोगी माध्यम आहे की त्याच्यावर निदान अनेक लोक व्यक्त होत आहेत आणि हे व्यक्त होणं सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याच्यातूनच मध्ये अडकून न राहता पुढे जायला हवं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. जवळजवळ गेला तासभर आपण मराठी कथेच्या ह्या प्रवासाचा विचार करतोय आणि परंपरेपासून सुरुवात करत आजच्या काळाच्या कथेच्या पुढची आव्हानं हा विचार करताना थोडस एक धोक्याची सूचना आपल्या समोर येते आहे की आपण
स्वतः ही भाषा जपली पाहिजे, वाढवली पाहिजे, तिचा विकास केला पाहिजे, तिचा वापर केला पाहिजे. ह्या मला वाटतं जागर मराठीचा हे पहिला जागर करताना ही खूप महत्वाची सूचना बोकील यांनी दिली की तुम्ही जोपर्यंत लिहित नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला भिडत नाही, त्या प्रश्नांकडे पाहताना आजूबाजूचा समाज वास्तव सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवं आणि ह्याचे पुढे काय, पुढे येणाऱ्या लाटेबरोबर वाहत जातोय आपण, त्यापेक्षा काही विचार करण्याची जबाबदारी जशी आपली सामान्य माणसाची आहे तशीच ती सरकारची सुद्धा असणार आहे. राज्य महाराष्ट्र राज्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मराठी भाषावार प्रांत रचना होऊन आपण उभे राहिलोय आणि आज आपल्यालाच मराठीची आठवण राहू नये. किंवा किंबहुना मी असंही म्हणेन की आपल्याला पंधरवडा साजरा करावा लागतो आणि जागर करावा लागतो. इथेच ही नेमकं गमक आहे या गोष्टीचं की इतक्या वर्षांची आपली परंपरा असूनही आज नव्या पिढीला पुन्हा नव्याने जाणीव करून देण्याची वेळ येते, त्यांना सामर्थ्य दाखवून द्यावी लागतात, बघा आपली परंपरा काय आहे आणि आता ही जबाबदारी तुमची आहे ती तुम्ही पेला हे सांगावं लागतं. एकीकडे मराठी शाळा औस पडतायत त्यामुळे महाविद्यालयांमधली ही मराठी विद्यार्थ्यांचा वर्ग हळूहळू त्याची संख्या आणि त्याची पत हळूहळू कमी होताना दिसते. एक प्राध्यापक म्हणून काम करताना मी ही गेल्या 25 वर्षांमध्ये हा बदल अनुभवते आहे. साहित्य शिकवतानाही आजही मुलांना कथा म्हटलं की त्यांना आता जसं मोनिका ताई म्हणाल्या की प्रसार माध्यमांचा जो प्रभाव आहे की मलाही कथा लिहिता येते असा एक भलताच कॉन्फिडन्स नुकत्या लिहिणाऱ्या लोकांना असतो. पण ते प्रसिद्धीच्या मागे कुठेतरी अडकतात आणि त्यातच मग त्यांच्यातला खरं सामर्थ्यवान लेखक जो जन्म घेऊ शकतो तो तिथेच कदाचित नाही पावण्याची शक्यता निर्माण होते. तर ही आपल्याला भविष्य तिचं चांगलं ठेवायचं असेल आपल्या भाषेचं तर ते ती जबाबदारी राज्य शासनाच्या सोबतीने प्रत्येक मराठी माणसाची आहे असं मला वाटतं. आणि ती जबाबदारी ह्या निमित्ताने आपण सगळ्यांनी उचलूया, प्रामाणिकपणाने आपल्या भाषेच्या संवर्धनाचा म्हणजे वारसा जपूया. पण नुसताच वारसा जपून चालला नाही, तो पुढे नेण्यासाठी आपल्यालाही काही कर्तव्य आपलं आहे ह्याचं भान ठेवावं लागेल आणि तो वारसा जपत पुढे नेऊ तो अधिक चांगला मराठीचा झेंडा नुसता फडकवायचा नाहीये तर तो जगभरामध्ये या भाषेचं जे सामर्थ्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल ही जबाबदारी आता पुढच्या पिढीची आहे. प्रसार माध्यमांनी ती सोपी केली असं आपण म्हणूया की त्या माध्यमातून तुम्ही लवकर पोहोचू शकता जगापर्यंत. त्यामुळे ह्या एका सकारात्मक जाणीवेवरती मी या कार्यक्रमाचा समारोप करते की ही सगळ्यांनी जबाबदारी उचलायला हवी. सानिका म्हणाल्या तसं मोजकेच चांगले लिहिणारे लेखक असतात आणि अर्थातच पांडव नेहमीच पाच असतात त्यामुळे त्यांच्याच वरती ही जबाबदारी असते. त्या मोजक्यांमध्ये आपण राहू ही खबरदारी आपण प्रत्येकाने घ्यावी असंही या निमित्ताने मला वाटतं. रसिक हो, महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अर्थात मराठी भाषेची महती सांगणारा अद्वितीय असा हा डिजिटल सोहळा जागर मराठीचा या सोहळ्याच्या पहिल्या भागात आज आपल्या सोबत सानिया मिलिंद गोकिल आणि मोनिका गजेंद्र गडकर यांनी कथेमागची कथा आणि व्यथाही उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर पुन्हा एकदा आठवण करून देते की या आपल्या सोहळ्याचे माध्यम प्रायोजक आहेत महाराष्ट्र टाइम्स आणि झी 24 तास. 14 ते 28 जानेवारी 2021 दररोज सकाळी संध्याकाळी 4 वाजता माहिती व जनसंपर्क संचालनालय, मिती ग्रुप आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या फेसबुकवर आणि युट्यूब चॅनेलवर तुम्ही अनुभवणार आहात जागर मराठीचा. उद्या दुपारी 4 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत. उद्या कादंबरी या साहित्य प्रकाराचा आढावा घेणार आहेत राजन खान, अभिराम भडकमकर आणि शिल्पा कांबळे, त्यांच्याशी संवाद साधतील अनुया धारक. तेव्हा उद्या पुन्हा 4 वाजता आपण भेटू. तोपर्यंत तिळगुळ खा आणि मराठीत बोला, मराठी वाचा आणि मराठी जगवा. धन्यवाद.